एसटी बसमधील महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात विटा पोलिसांना यश मिळाले. दोन महिलांकडून सुमारे 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 28 वर्षीय आर ईश्वरी आणि 22 वर्षीय एम दीपा या दोघी कर्नाटक राज्यातील असून सध्या त्या तासवडे तालुका कराड येथे राहतात. अशी या सराईत चोरट्या महिलांची नावे आहेत. गुहागर ते तुळजापूर प्रवासादरम्यान नीता निकम यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या महिला एसटी बस स्थानकावर वावरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यावेळी त्यांच्याकडे 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.